subscribe to Big Hut India channel and press the bell icon to watch best agriculture related videos. माझे नाव खंडू अण्णाप्पा खोत, राहणार जामखेडवाडी तालुका मिरज आणि जिल्हा सांगली. माझे क्षेत्र 2 एकर आहे. या क्षेत्रामध्ये मी सरपण वर्णापावटा केलेला आहे. हे बियाणे मी महेश शिंदे यांच्या श्री गणेश कृषी सेवा केंद्र सरकार येथून घेतलेले आहे. याची उत्पादन क्षमता चांगली आहे. आमचे एक पाऊल पुढे आहे. हे गणेश कृषी सेवा केंद्र सरकार यांच्याकडे आहे. आता जाऊयात कोल्हापूरला. शेंगवर्गीय भाज्यांमध्ये वर्णा म्हणजेच पावट्याच्या शेंगांचं स्थान महत्त्वाचं आहे. आंतरपीक म्हणून असो किंवा अगदी आपल्या परसात देखील वर्णा पीक हे घेतलं जातं. मात्र कोल्हापुरातील हेरवड गावच्या रफिक जमादार या शेतकऱ्यानं 3 एकरात वर्णाची लागवड केली आणि यातून लाखोंचं उत्पन्न देखील त्यांना मिळालंय. कोल्हापूर जिल्ह्यातल्या हिरवड गावचे रफिक जमादार 2009 मध्ये त्यांनी शेती विषयात डिप्लोमा केला. त्यानंतर आपल्या शिक्षणाचा वापर त्यांनी वडिलोपार्जित शेतीत करण्याचा निर्णय घेतला. एकूण 10 एकर शेतीपैकी 6 एकरात ऊस आणि 4 एकरात भाजीपाल्याची लागवड केली. सुरुवातीला वर्णा म्हणजेच पोयटा या पिकाची उसात आंतरपीक म्हणून लागवड केली. त्यातून भरघोस उत्पन्न मिळाल्यानं आता त्यांनी वर्णाची 3 एकरात लागवड केली आहे. अगोदर आमची शेती पारंपरिक शेती होती. नुसता ऊस घेत होता. नंतर त्यात बदल करून मी भाजीपाला घेतला. 4 एकर क्षेत्र हे भाजीपाल्यासाठी ठेवलं. पूर्वी या क्षेत्रामध्ये सोयाबीनचं पीक घेतला. एप्रिलला सोयाबीनची काढणी झाली. उन्हाळी पीक घेतला होता. त्याच्यानंतर रानाची मशागत केली. 20 जूनला सरपंच जातीचा वर्णा टोकला. त्याच्यानंतर 3.5 फुटी सरी केली. नंतर 1 जुलैला लागण केली. उसामध्ये आंतरपीक म्हणून घेताना रफिक यांना वर्णाचं 5 टन उत्पादन मिळालं. त्यातून खर्च वजा जाता त्यांना 1 लाखांचा निव्वळ नफा मिळाला. हा नफा आणि बाजारातली मागणी पाहून त्यांनी या क्षेत्रात वाढ करण्याचा निर्णय घेतला. लागवडीसाठी सरपण 3 या जातीच्या वर्णाची निवड केली. साधारणपणे 8 दिवसात त्याची उगवण दिसून आली. 4 पोती 19 19 2 पोती युरिया त्या अग्रिखत म्हणून माती आड टाकले आणि त्याच्यानंतर हलकंसं पाणी दिलं. किडीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून सुरुवातीला रोगर 15 दिवसा टप्प्याने सुपर प्रोफेक्स नंतर क्रियाकरण घेतलं. मधी बोरान 0.35 12.61 असे फवारणी घेतल्या. त्यामुळं फुळगळ कमी झाली. उत्पादनात वाढ झाली. फळांची संख्या जास्त झाली आणि बियाणं ठास भरली. त्यामुळे वजनात वाढ झाली. 50 ते 55 दिवसात शेंगांची काढणी सुरू झाली. काढणी झालेल्या चांगल्या शेंगांना शेडमध्ये ठेवलं जातं. विक्रीसाठी त्यांना कुरुंदवाड, जयसिंगपूर, इचलकरंजी आणि कोल्हापूर मार्केटमध्ये पाठवलं जातं. आतापर्यंतच्या विक्रीतून त्यांना 2 लाखांचं उत्पन्न मिळालंय. प्लॉट आणखी 2 महिने सुरू राहणार आहे. यातून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या विक्रीतून आणखी 3 लाखांचा नफा मिळण्याची त्यांना अपेक्षा आहे. आतापर्यंत या प्लॉटला मला खते, बियाणे, पाणी, मजुरी या सर्वांचा 30 ते 40 हजारपर्यंत खर्च आलाय आणि उत्पादन आता मला 5 टनापर्यंत मिळालं आहे. त्यातून माझे पैसे निघालेले आहेत. 5 टनाचे सर्वसाधारण 40 धरला तरी पण 2 लाखापर्यंत उत्पादन झालेलं आहे आणि ह्याच्यापुढे मला 10 टनाची अपेक्षा आहे. सुरुवातीला प्रति किलो 50 रुपये गावला. त्याच्यानंतर थोडा प्रति किलो 30 ते 40 याच दरम्यान दर आता सध्या आहे. वर्णाच्या लागवडीसाठी त्यांना 50 हजार रुपयांचा खर्च आला. या व्यतिरिक्त असलेल्या उसातूनही 8 लाखांपर्यंतचा नफा त्यांना मिळणार आहे. वर्णाची काढणी पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या अवशेषांना शेतातच गाडण्यात येणार आहे. वर्णाच्या लागवडीमुळे जमिनीचा पोत सुधारण्यात फायदा होईल. याची बाजारातली मागणीही चांगली आहे. त्यामुळे वर्णा शेती रफिक यांना चांगलीच फायद्याची ठरली आहे. चंद्रशेखर खोले, हिरवाड, कोल्हापूर. थँक्यू फॉर वॉचिंग. फॉर मोर सच व्हिडिओज प्लीज
लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू बिखॅट इंडिया चॅनल.